प्रीति से उन सब निशान गाओ प्रभु से गौरव गान जरा प्रीति से उन सब निशान गाओ प्रभु से गौरव गान मुक्ति प्रदाता यीशु गौरवशाली राजा मुक्ति प्रदाता यीशु वात्सल्याने प्रभुचा भरली अवघी व सुंदरा अवघी व सुंदरा वात्सल्याने प्रभुचा भरली अवघी व सुंदरा अवघी व सुंदरा प्रभुदेवाची यथार्थ वाणी यथार्थ त्याची सर्व कृती प्रभुदेवाची यथार्थ वाणी यथार्थ त्याची सर्व कृती प्रभु प्रेमाने सृष्टि भरली प्रियतयाला न्यायनीति न्यायनीति वात्सल्याने प्रभुचा भरली प्रिय बंधू भगिनींनो 25 जुलैला ख्रिस्त सभा संत जेम्सचा सण साजरा करत आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आपण 9 दिवस नवना करत असतो. आज आपण सर्व लॉकडाऊन मध्ये आहोत. आज आपण सर्व घरी बसलेले आहोत आणि तरी देखील आपण हा नवना करत आहोत. 9 दिवसाचा नवना आहे. हा 9 दिवसाचा नवना आपण YouTube वर आणि ऑनलाईन वर देखील तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर आपला संत जेम्स आपल्या संपूर्ण आगाशी धर्मग्रामाचा आश्रयदाता आहे. या 9 दिवसात त्या संत जेम्सकडे विशेष करून आपण मध्यस्थीची प्रार्थना करूया. थोडं शांत राहू. आपलं तन मन धन एकाग्र करण्याचा प्रयत्न करूया. आपण कुठे असाल तर बसून आपण या मिसा बलिदानात सहभागी होणार आहोत. आजची पवित्र मिसाबली स्वर्गवासी बापू व अण्णा यांच्या आत्म्यासाठी अर्पण केली जात आहे. त्याचबरोबर इग्निशियस गोन्साल्विस याच्या वाढदिवसानिमित्ताने देवाचे आभार मानण्यासाठी आणि त्याचबरोबर या करोना व्हायरसपासून आपल्या सर्वांचं संरक्षण व्हावं म्हणून आपण प्रार्थना करूया. जे वाढदिवस साजरा करत आहेत त्यांची आपण आठवण करूया. आपल्या मनातील जे विविध हेतू आहेत ते हेतू आपण परमेश्वराला अर्पण करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो आज ख्रिस्त सभा कार्मेलची माता आ लेडी ऑफ माउंट कार्मेल याचा सण देखील साजरा करत आहे. या पवित्र मिसा बलिदानात सहभागी होण्यास आपण पात्र ठरत आहोत पात्र ठरावीत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनींसमोर मी कबूल करतो की कल्पनानी शब्दानी कृत्यानी व हयगयीने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नेतुकुमारी पवित्र मरिया सर्व देदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा.
सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, पवित्र मरियाच्या प्रार्थनेद्वारे आमचे संरक्षण कर व तुझा पुत्र ख्रिस्त याचे आम्हाला दर्शन घडव. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. यशया या पुस्तकातून घेतलेलं वाचन. धार्मिकाचा मार्ग नीट आहे, तू न्यायपरायण असून धार्मिकाची गती सरळ करतोस. हे परमेश्वरा, तुझ्या न्यायमार्गात राहून तुझी आम्ही प्रतीक्षा करत आहोत. तुझ्या नामाची आणि तुझ्या स्मरणाची उत्कंठा आमच्या जीवाला लागून राहिली आहे. रात्री माझ्या जीवाला तुझी उत्कंठा लागली. मी अगदी अंतकरणपूर्वक तुझा शोध करीन, कारण तुझी न्यायकृत्ये पृथ्वीवर दृष्टीपतीस येतात तेव्हा जगात राहणारे धार्मिकता शिकतात. हे परमेश्वरा, आम्हासाठी तू शांतता स्थापित करशील, कारण तू आम्हासाठी आमची सर्व कार्ये साधली आहेत. हे परमेश्वरा, संकटाच्या वेळी त्यांनी तुझ्याकडे दृष्टी फिरवली, त्यांना तुझ्याकडून शिक्षा झाली तेव्हा त्यांनी मंदस्वराने आपले हृदयगत तुला कळवले. प्रसूतिकाळ जवळ आलेली गरोदर स्त्री जशी वेणा देते आणि वेदनाने ओरडते, तसे हे परमेश्वरा तुझ्या दृष्टीसमोर आम्ही आलो आहोत. आम्ही गरोदर होतो, आम्ही वेणा दिल्या, पण आम्ही जसे काय वारा प्रवसलो, आम्ही देशाचा काही उद्धार केला नाही, देशात वस्ती करायला कोणी जन्म पावले नाहीत. तुझे मृतजन जिवंत होतील, माझ्या लोकांची प्रेते उठतील. मातीला मिळालेल्या नऊ जागृत रहा, गजर करा, कारण तुझ्यावरील दहीवर हे प्रभावतीचे जीवनदायी दहीवर आहे. भूमी प्रेते बाहेर टाकील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. परमेश्वराने आपल्या उंच स्थानावरून खाली पाहिले. परमेश्वराने आपल्या उच्च स्थानावरून खाली पाहिले. हे परमेश्वरा, तू सर्व काळ राजासनारूढ आहेस. तुझ्या नामाचे स्मरण पिढ्यानपिढ्या कायम राहील. तू उठून सियोनवर दया करशील, कारण तिच्यावर कृपा करण्याचा समय आला आहे. नेमलेला समय येऊन ठेपला आहे. तुझ्या सेवकांना तिचे दगडही प्रिय आहेत, तिची धूळदान पाहून ते हळहळतात. परमेश्वराने आपल्या उंच स्थानावरून खाली पाहिले. राष्ट्रे परमेश्वराच्या नावाला, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझ्या ऐश्वर्याला भीतील, कारण परमेश्वराने सियोन पुन्हा बांधले आहे. तो आपल्या गौरवाने पुन्हा प्रकट झाला आहे. त्याने निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष दिलं आहे. त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही. परमेश्वराने आपल्या उंच स्थानावरून खाली पाहिले.
पुढच्या पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल. पुढे उत्पन्न होणारी प्रजा परमेश्वराचे स्तवन करतील, कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्र स्थानावरून खाली पाहिले. त्याने आकाशातून पृथ्वीकडे पाहून बंदीवानांचे सासे ऐकले, ज्यांचे मरण ठरले होते. जय घोष, अलेलुया अलेलुया. तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. अलेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो. मते लिखी शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने म्हटले, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य आणि लीन आहे, त्या माझी झू आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाला शांती मिळेल. कारण माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. ख्रिस्तानाही जमलेल्या माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, अजूनही तो प्रसंग मला आठवत आहे. एका वर्गात, शाळेतील एका वर्गात मी शिकवत होतो, तासिका घेत होतो, आणि त्यावेळेला वर्गाच्या बाहेर एक गृहस्थ, एक व्यक्ती बराच वेळ उभा राहिलेला होता. मी त्याला विचारलं, इथं उभं राहण्याचं कारण विचारलं, आणि त्यावर तो मला म्हणाला की फादर, मला तुमच्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मी जेव्हा त्याच्याकडे पाहिलं, तेव्हा त्याचा चेहरा अगदी निस्तेज झालेला होता. तो थकलेला होता, भागलेला होता, अगदी बेचैन झालेला होता. जणू काय त्याच्या खांद्यावर फार मोठं ओझं होतं. आणि मग मी त्याला सांगितलं की माझी तासिका संपल्यानंतर मी तुझ्याशी बोलतो, पण तोपर्यंत तू समोर जे चापल आहे त्या चापलमध्ये जा आणि देवाशी आणि प्रभू येशू ख्रिस्ताशी बोल. आणि माझी तासिका संपल्यानंतर मी त्याला शोधण्यासाठी त्या चापलमध्ये गेलो. आणि माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, हा तरुण मुलगा अगदी प्रार्थनेमध्ये मग्न झालेला होता. मी बराच वेळ त्याला डिस्टर्ब न करता बराच वेळ मी त्याच्या मागे उभं राहिलो. हा मुलगा जो होता, अधूनमधून रडत होता, अधूनमधून हुदके देत होता, अधूनमधून आपले रुमाल काढत असे आणि चेहरा पुसत होता. अधूनमधून तो हातवारी करायचा, कधी हात उंचवायचा, कधी गुडघे टेकायचा, कधी लोटांगण घालायचा. मी त्याला कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब न करता मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो. आणि माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, एक तास, दीड तास, तब्बल दोन तासपर्यंत मी त्याची वाट पाहिली. आणि जेव्हा तो चापलमधून बाहेर आला, तेव्हा त्याने मला प्रेमाचं मिठी मारली, अलिंगन दिलं. फादर थँक्यू, मला जे काही तुम्हाला सांगायचं होतं ते सर्व मी देवाला सांगितलेलं आहे. आता मला फार बरं वाटतं, माझं मन हलकं झालेलं आहे, माझं मन शांत झालेलं आहे, मला फार बरं वाटतं. आणि देवाचा गौरव करत तो आनंदाने निघून गेला. त्याचा चेहऱ्यावरचा आनंद हा विलक्षण आनंद मी टिपला. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आपण पाहतो की आजच्या शुभवर्तमानामध्ये ख्रिस्त आपल्याला बोलवत आहे. आपला आजार, आपले व्यथा, आपल्या कथा, आपले बेचैनपणा, आपला अस्वस्थपणा, आपले सर्व ओझे ख्रिस्त स्वतःच्या खांद्यावर घेण्यासाठी आणि ते हलकं करण्यासाठी आपल्याला बोलवत आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण गेले अनेक दिवस, अनेक महिने या COVID-19 कोरोना विषाणू या महामारीला तोंड देत आहोत. संपूर्ण जग या महामारीमध्ये, या COVID-19 भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आजच्या नवनाच्या पहिल्या दिवशी, संत जेम्सच्या नवनाच्या पहिल्या दिवशी या शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना एक दिलासा देत आहे, आपल्या सर्वांना एक प्रेरणा देत आहे. ख्रिस्ताचे शब्द कन्सोलिंग आहेत, ते एन्करेज करणारे आहेत, आपल्याला दिलासा देणारे आहेत. तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईल.
आणि ह्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना बोलावत आहे. ही इज इन्व्हायटिंग अस, आपल्याला पाचारण करत आहे, आपल्याला हाक मारत आहे त्याच्याकडे येण्यासाठी. आणि माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, जेव्हा आपण श्रद्धेने, प्रार्थनेने, आशेने आणि अपेक्षेने देवाकडे जातो, तेव्हा तो परमेश्वर सदोदीच आपल्याला आशीर्वाद आणि कृपा देत असतो. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आपण हे वैयक्तिक जीवन जगत असताना, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन जगत असताना अनेक प्रकारचे प्रश्न, अनेक प्रकारच्या समस्या, अनेक प्रकारचं नकारात्मक विचार, निगेटिव्ह थिंकिंग, याचा आपल्याला भडीमार होत असतो, याला आपल्याला सामोरं जावं लागतं. अनेक प्रकारचे विचार आपल्यामध्ये सतत चालू असतात, त्यामध्ये निगेटिव्ह थिंकिंग, नकारात्मक विचार देखील असतात, ते आपल्या मनामध्ये शिरकाव करत असतात आणि त्यामुळे आपलं मन अस्वस्थ होतं, बेचैन होतं, आपली शांती आपण हरवून बसलेलो आहोत. आणि त्यामध्ये अनेक विचार हे देवाकडून सुटले जातात, आपोआप सुटले जातात. अनेक जे निगेटिव्ह विचार आहेत ते नैसर्गिक दृष्ट्या देखील सोडवले जातात. उदाहरणमध्ये सुनामी, निसर्ग चक्र आला, निसर्गाने आलं, निसर्गाने निघून गेला. काही असे विचार आहेत, काही अस्वस्थपणा आहे, काही बेचैनपणा आहे, काही आपले प्रश्न आहेत, काही आपले समस्या आहेत. हे अनेक वेळेला देव आपल्याला त्या प्रश्नाला, त्या समस्याला सामोरं देण्यासाठी आपल्याला तो धीर देतो, आपल्याला पाठबळ देतो, आपल्याला शक्ती देतो. मात्र असे काही निगेटिव्ह थिंकिंग आहेत, विचार आहेत, ते मात्र आज आपल्याला देवाला समर्पित करायचे आहेत, देवाला अर्पण करायचे आहेत. आणि त्यामधील तीन महत्त्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर ठेवतो. आणि पहिला मुद्दा म्हणजे प्री ऑक्युपाईड. आ माइंड इज प्री ऑक्युपाईड विथ मेनी थिंग्स. आपल्या मनामध्ये विचाराचं चक्र सतत चालू असतं आणि त्यामध्ये नेगेटिव्ह, नकारात्मक विचाराचं चक्र चालूच असतं. त्याला बोलतात डिस्टर्बिंग थॉट. जे आपले विचार आपल्याला भग्न करणारे असतात, आपल्याला त्रास देणारे असतात, असे अनेक विचार आपल्या मनामध्ये असतात. असं सांगितलं जातं की जवळजवळ प्रत्येक माणसाच्या मनामध्ये 20 कमीत कमी 20 हे निगेटिव्ह विचार, हे डिस्टर्बिंग थॉट आपल्या मनामध्ये असतात. आणि ते आज आपल्याला देवाकडे समर्पित करण्यास, देवाला अर्पण करण्यास परमेश्वर आपल्याला बोलवत आहे. तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. दुसरा मुद्दा म्हणजेच आपले ॲडिक्टेड. या निगेटिव्ह थॉटमध्ये, या नकारात्मक विचारामुळे आपण जीवन, आपलं जीवन एखाद्या गोष्टीमध्ये आपण आहारी जातो, आपण ॲडिक्टेड होतो. ॲडिक्टेड म्हणजे एखाद्या गोष्टीचे आहारी जाणं, असं आपण पाहतो या करोनाच्या काळामध्ये. किंवा जे अस्वस्थ झाले, बेचैन झाले, निराश झालेले आहेत, डिप्रेस झालेले आहेत, फ्रस्ट्रेटेड झालेले आहेत, ही लोक ॲडिक्टेड होतात, व्यसनाच्या आहारी जातात, दारूच्या आहारी जातात, किंवा विविध माध्यमे, विविध प्रकारच्या वेगवेगळ्या माध्यमाला ते आहारी जात आहेत. आणि यामध्ये आज आपल्याकडे सोशल मीडिया आहे, आणि त्यामधील सर्वात मोठा, आपल्या सर्वांना आघात घालणारा म्हणजे आपला मोबाईल. या मोबाईलशी आपण देखील ॲडिक्टेड झालेलो आहोत. आणि माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, हे ॲडिक्शन, हे सर्व जे आहे, आपण ज्या गोष्टीला आहारी गेलेले आहोत की ज्यामुळे आपल्याला त्रास होतो, आपलं शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक संतुलन बिघडतं, आपल्याला अनेक समस्याला, आपल्याला अनेक हा अपेक्षा सहन कराव्या लागतात. आणि ह्या कारणामुळे आपण अनेक वेळेला एकाकी, एकलकोंडेचं जीवन जगतो. अनेक वेळेला आपण उदास बनतो, आपल्याला वाटतं की आपल्याला जीवन नकोसं आहे. आणि माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, हे सर्व ॲडिक्शन आपल्याला आज परमेश्वराकडे द्यायचं आहे. मला आठवतं की सुरुवातीला 30-40 वर्षा अगोदर की धर्मगुरू बोला, शिष्टच बोला, प्रापंचिक बोला, त्यांच्या हातामध्ये रोजरी असायची. प्रवास करताना फावल्या वेळेमध्ये ती रोजरी करायची. पण आज या रोजरीची जागा मात्र मोबाईलने घेतलेली आहे. आपण प्रत्येकाला, तुम्हाला, मला, आपल्या प्रत्येकाला या मोबाईलचं ॲडिक्शन झालेलं आहे. सकाळपासून रात्रपर्यंत आपण त्या मोबाईलवर असतो. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, देवाने आपल्याला चांगली संधी दिलेली आहे हे ॲडिक्शन सोडायचं आणि देवाकडे जायचं. ही सुवर्ण संधी आहे की ज्याद्वारे आपण देवाच्या अधिक जवळ जाऊ शकतो. आणि ह्यासाठी ख्रिस्त आपल्याला बोलवत आहे, माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. आणि तिसरा मुद्दा म्हणजे माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, इनसिक्युरिटी, असुरक्षितता. आपण प्रत्येक जण असुरक्षित आहोत, इनसिक्युअर आहोत. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या जागेमध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपल्या देशामध्ये देखील आपण इनसिक्युअर आहेत, असुरक्षित आहोत. आणि असुरक्षित कसली? आपल्या माणसाबद्दल, इतराबद्दल. आज आपण पाहिलं की पहिलं जेव्हा आपल्याला शिंका यायच्या तेव्हा आपण बोलायचो गॉड ब्लेस यू. आज शिंका आल्यानंतर आपण लगेच पळतो, कारण आपल्या अर्थ याला करोना झालेला आहे. ही असुरक्षित आहे. आज आपण एकमेकाच्या अंगाला हात लावू शकत नाही,
हस्तांतरण करू शकत नाही, कोणाला जवळ बसू शकत नाही, ही असुरक्षितता आहे. त्याचबरोबर अनेक प्रकारची असुरक्षितता आपल्या नोकरीचं का होईल, आपल्या धंद्याचं का होईल, आपल्या व्यवसायाचं काय होईल, आपल्या मुलाचं शिक्षणाचं का होईल, आपल्या पैशावर आपल्या जमिनीचं का होईल, अनेक प्रकारची असुरक्षितता आज आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि ह्यामुळे आपण अनेक समस्येला तोंड देत आहोत. आणि ही समस्या म्हणजे लोनलीनेस, ही समस्या म्हणजे डिप्रेशन, ही समस्या म्हणजे फ्रस्ट्रेशन, चिंताग्रस्त होणं. आपण टेन्शनमध्ये आणि स्ट्रेसमध्ये जात आहोत, स्ट्रेस आणि टेन्शनमध्ये जात आहोत. आणि ह्यासाठी ख्रिस्त आपल्याला बोलवत आहे, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आपला परमेश्वर हा निर्माण करता आहे, उद्धार करता आहे, संरक्षण करता आहे, त्याने आपल्या सर्वांचं संरक्षण करता आहे. तो आपला उत्तम मेंढपाळ आहे. तो आपल्याला सांगत आहे, मार्ग सत्य जीवन मीच आहे. तो आपल्याला युवानाचे शुभार्थपण आपण सांगत आहे की तुम्ही, मी तुम्हाला जीवन देण्यासाठी आलेलो आहे आणि जीवन भरपूर प्रमाणात भरपरेटीचं मिळावं म्हणून मी आलेलो आहे. ख्रिस्त आपल्याला बोलवत आहे आपले ओझे हलके करण्यासाठी. ख्रिस्त आपल्याला बोलवत आहे आपल्या समस्या यांतून आपल्याला मुक्त होण्यासाठी, अस्वस्थपणा बेचैन दूर करण्यासाठी ख्रिस्त आज आपल्याला बोलवत आहेत. म्हणून माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, एक क्षण शांत राहूया आणि ख्रिस्ताला, ख्रिस्ताशी नतमस्तक होऊया. आपले सर्व समस्या, आपले सर्व प्रश्न ज्यामुळे आपण शांती हरवून बसलेलो आहोत, अस्वस्थपणा, बेचैनपणा, आपली नाराजी, आपलं प्री ऑक्युपेशन, आपलं ॲडिक्शन, आपली इनसिक्युरिटी, असुरक्षितपणा, हे सर्व त्या परमेश्वराला समर्पित करूया. आज आपण कार्मेल माता, कार्मेल माऊलीचा सण देखील साजरा करत आहोत. आणि माझ्या प्रिय बंधुभगिनो, कार्मेल माऊलीला बिंतींची माता, बिंतींची राणी असं देखील म्हटलं जातं. या बिंतीं म्हणजे तिने संरक्षण केलं. जेव्हा कार्मेलाइट संस्थेचा संस्थापक संत सायमन फ्रॉड यांना, यांच्या संस्थेला जेव्हा छळ आणि मारामारी यांतून जावं लागत होतं, तेव्हा संत सायमनने पवित्र मरियेकडे साकडं घातलं आणि पवित्र मरियेने त्याला दर्शन दिलं. इंग्लंड येथील केम्ब्रिज या ठिकाणी दर्शन दिलं आणि दर्शन देताना तपकिरी रंगाची त्याला बेंतीन दिली आणि सांगितलं, ह्याद्वारे तुझं संरक्षण होईल. ज्या संस्थेचं संरक्षण केलं, आज या पवित्र मरियेकडे, कार्मेल माऊलीकडे आपण प्रार्थना करूया की या करोनापासून, या महामारीपासून आपल्या सर्वांचं संरक्षण व्हावं आणि आपलं जीवन सुरळीत व्हावं म्हणून त्या पवित्र मरियेकडे आपण मध्यस्थी करूया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ताठाई आपण एकत्र जमलो आहोत. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकाराची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण त्याला विनंती करूया. आपला उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना आहे. आपले पोप, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स व सर्व भाविक यांना सुवार्ता सांगण्यासाठी प्रभूची कृपा मिळावी, मनोधैर्य लाभावं, चांगली शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. चांगल्या शरीरामध्ये चांगला आत्मा वस्ती करतो. संत जेमच्या मध्यस्थीने आपल्या सर्वांना मनाची व शरीराचे आरोग्य मिळावे, आपल्या कुटुंबाला निरामय आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. या नवनाच्या दिवसात पवित्र मिसाद्वारे आपल्या विनंत्या व आपल्या गरजा संत जेमच्या मध्यस्थीने पूर्ण व्हाव्यात, तसेच तरुण तरुणींना ईश्वरी हाकेचा प्रतिसाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत, जे व्यसने आहेत, अडचणीत आहेत, त्यांना प्रभूने मार्ग दाखवावा. जे आजारी आहेत, दुःखी कष्टी आहेत, जे करोनाग्रस्त झालेले आहेत, करोनाने बाधित झालेले आहेत, अशा सर्वांना परमेश्वराचा स्पर्श, प्रेमाचा स्पर्श व्हावा. जे मन पावलेले आहेत त्यांना चिरकाळ शांती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. या पावसाळ्यात आपल्याला नियमित पाऊस पडावा, पिकासाठी आणि पिण्यासाठी भरपूर पाणी मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडं शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना आहे. आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून टाक. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रवेश ख्रिस्ताद्वारे करतो. गीत क्रमांक 80.
बंधुभगिनींनो, तुमचे आणि माझे बलिदान सर्व समर्थपित्याला मान्य व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या त्याच्या पवित्र मंडळाचे कल्याण होवो. हे प्रभू, तुझ्या ख्रिस्त सभेकडून या दानांचा स्वीकार कर. या ख्रिस्त बलिदानाच्या कृपा सामर्थ्याने आमचे पवित्र व आमची श्रद्धा वाढव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभू कडे लावा. आम्ही ती लाविली आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत योग्य व आनंददायक आहे. तुला आमच्या आभारस्तवनाची गरज नाही, परंतु तुझे आभारस्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली आहे. हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभारस्तवनाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. मन सर्व दूत आणि सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरव गीत गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा तू उगम आहेस. हे दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. हे दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी प्रभू येशूने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारांदायक पेला अर्पण करतो. तुझ्याचबरोबर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, इतर सर्व बिशप्स फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची देखील तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावरती दया कर. देवमाता धन्यकुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून तू आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे होणे. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महान करू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तांणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरा तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारी हे देवाची कोकरू पहा, याच्या भोजनास आपण जमलेले सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल.
गीत क्रमांक 316 प्रार्थना करूया। हे प्रभु, या ख्रिस्त बलिदानाच्या दिव्य रहस्यात आम्ही सहभागी झाल्यामुळे तुझी तारणदायी कृपा आम्हामध्ये वाढव। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो। प्रभु तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा। सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर असो। जहा ख्रिस्ताच्या प्रेमाने आणि शांतीने तुम्हास पाठवून येत आहे। संत जेम्सचा नवेना कृपा करून माझ्या मागे बोलावे। हे वैभवशाली व आदरणीय संत जेम्स, येशूसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या प्रेषिता व आमच्या आश्रयदात्या, सुवार्ता पसरविण्याचे, आजारांना बरे करण्याची व पापांना सन्मार्गावर आणण्याची सामर्थ्य परमेश्वराने तुला बहाल केले। ख्रिस्तावरील अढळ श्रद्धा व्यक्त करताना तू स्वतःचे रक्त सांडलेस, पण आमची श्रद्धा कायम राखली। हा तुझा आदर्श समोर ठेवून या नवनाद्वारे आम्ही आमच्या गरजा व विनंत्या तुला सादर करीत आहोत त्या प्रभूकडे। आपण एक क्षणभर शांत राहून आपल्या गरजांसाठी आपल्या विनंत्यासाठी आपण प्रार्थना करूया। विशेष करून आपल्या सर्वांना चांगला आरोग्य लाभावं म्हणून, या कोरोना विषाणूपासून आपल्या सर्वांचं संरक्षण व्हावं म्हणून, आपल्याला चांगला हंगामी पाऊस मिळावा म्हणून, आपल्या कुटुंबामधून जे आजारी आहेत, दुःखी कष्टी आहेत, त्यांना परमेश्वराचा स्पर्श लाभावा। आपल्या मनातील विविध हेतू, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, विविध हेतूसाठी आपण प्रार्थना करूया। मात्र आम्ही जे मागतो त्यांच्या शारीरिक मानसिक व विशेषतः आमच्या आध्यात्मिक विकासासाठी असेल तर ते आम्हाला प्राप्त हो। प्रभूवरील आमची श्रद्धा वाढावी, आमच्या भक्तीचं व उपासनेचं रूपांतर गरीब दीनदुबळे व गरजवंत यांच्या सेवेत घडावे म्हणून आम्हाला सहाय्य कर। आजपर्यंत तुझ्या मध्यस्थीद्वारे आम्हाला मिळालेल्या कृपादानाबद्दल आम्ही तुला व देवाला धन्यवाद देतो। यापुढे सुद्धा तुझा वरदहस्त आमच्या नोकरी व्यवसायावर, कामधंद्यावर, मुलाबाळावर, कुटुंबावर व आगाशी धर्मग्रामावर राहो। शेवटी ख्रिस्तावरील आमच्या अढळ श्रद्धेद्वारे
आम्ही तुझ्यासह स्वर्ग सुखास पात्र ठरोत, म्हणून आम्हासाठी नित्य मध्यस्थी कर. आमेन. हे संत जेम्स आम्हासाठी विनंती कर, हे संत जेम्स आम्हासाठी विनंती कर, हे संत जेम्स आम्हासाठी विनंती कर. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वातील वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना दैनिक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्याच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सहकारी व आरोग्य यंत्रणा या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावलं उचलली जात आहेत, त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रिय बंधूंना आणि भगिनींना, आपण नोव्हेना सुरू केलेला आहे. फादर विजय यांनी सुंदर प्रवचन देऊन त्याची सुरुवात केली आहे. या नोव्हेनाच्या दिवसामध्ये आपल्याला जर हेतू द्यायचे असतील मिसाचे, ते आपण सकाळी ऑफिसमध्ये देऊ शकता. ज्यानं कोणाला सणाची मिसा अर्पण करायची आहे, त्याने देखील सकाळी ऑफिसमध्ये येऊन आपले हेतू द्यावेत. ह्या ज्या मिसा आहेत त्या ऑनलाईन सुरू राहणार, कारण अजूनही परिस्थिती आटोक्यात आलेली नाही आहे. तर दररोज सकाळी 7 वाजता आपल्याला लिंक मिळेल. तुम्ही ती लिंक बरोबर 7 वाजता तयार राहून मिसा ऐकावा. ज्यांना सकाळी मिसा ऐकता येणार नाही, त्यांनी दिवसभर ह्या लिंकवरती तुम्हाला मिसा ऐकता येईल. आपल्या सर्वांना ह्या नोव्हेनासाठी प्रार्थनेमय शुभेच्छा. आपण सगळ्यांनी या नोव्हेनामध्ये सहभागी होऊया. संत जेम्सचा आशीर्वाद आपण मागूया आणि ह्या महामारीमध्ये जगण्यासाठी अगदी आत्मविश्वासानं देवाला सामोरे जाऊया. आमेन. अंतिम गीत. भाग्यवान संत याकोबा, आगाशीचा आश्रयदात्या, ख्रिस्ताचा प्रेषिता, जपतीचा लाडक्या सुता, ख्रिस्ताचा प्रेषिता, जपतीचा लाडक्या सुता. आम्हासाठी जिजलासी, अंती प्राण दिधलासी, आलो आम्ही तव चरणाशी, विनंती कर प्रभुपाशी. भाग्यवान संत याकोबा, आगाशीच्या आश्रयदात्या,